आमच्याकडे किती बी पाठ फिरवलीत तरी तुमच्या समोर उभं ठाकलेलं संकट काय जाणार नाही. करा, करायचाय तेवढा आवाज करा. सुंब जळला तरी पीळ जात नाही तसं झालंय तुमचं. पण आम्ही तुम्हाला म्हणलो होतं का नाही, आम्ही तुम्हाला गुडघ्यावर आणणार आम्ही तुम्हाला गुडघ्यावर, आणि तवर आपला इशय हार्ड असणार. हिरा काय करतेस तू, वेड बीड लागले की काय तुला? हा काय पद्धत आहे बसण्याची? दिसत नाहीये काय करतेय ते. दिसत आहे पण का करतेय हे विचारते मी. मला तेच ते कपडे घालून कंटाळा आलाय, बोर झालाय. मला पैसे द्या, मी आणते नवीन कपडे. मला माहित नाहीये, माझ्या मैत्रिणी नेहमी मला म्हणतात की तुझ्याकडे नवीन कपडे नाहीयेत का घालायला. त्या तर महिना महिना कपडे रिपीट करत नाहीत, आणि मी दर 2 दिवसांनी तोच टी शर्ट आणि तोच कुर्ता घालते. अग इरा, कंटाळा आला म्हणून कपडे फाडायचे का? तर काय अग, लोकांना कपडे घालायला मिळत नाहीत इरा. आई प्लीज, तुम्हाला तर लोकांचं सांगू नकोस. जोवर मी हे कपडे फाडणार नाही ना, तोवर तुम्ही मला नवीन कपडे घेऊ देणार नाही, माहितीये मला. बस बस झाली तुझी नाटक. रोज उठून आपलं काहीतरी नवीन नवीन काढायचं, आता तर तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. इरा, हे जे कपडे आहेत ना, हेच वापरायचे. पैसे देणार नाहीत ना? नाही ना ऐपत. मग गप्प बसा, आणि ह्या पुढे माझे पैसे चोरू नका. हिरा, खूप बोललीस तू आता. विद्या ग, आता तुम्ही 1 शब्द बोलू नका. बस झालं, खूप ऐकून घेतलं मी तुमचं. आता मला जे करायचंय तेच मी करणार. पैसे चोरतात माझे. हिरा, दादा एक विचारू का? विचारा, तुम्ही विचारायचं बाकी होता. मी कोण आहे इथे? प्रश्न मला बी पडलाय. हा आणि विचार विचार बाबा, विचार काय विचारणार आहेस? म्हणजे माझी पोस्ट काय इथे? आता त्या पोस्ट बिस्टचं मला कशाला विचारतो? मी तुला विचारलं होतं का नाही तुझी काय पोस्ट आहे, आईसाहेबांनी काय सांगितलं? तुला आईसाहेबांनी सांगितलं नाही काय पोस्ट आहे? हो म्हणजे मॅडमनी सांगितलं होतं की फॅक्टरी आपलीच आहे, तुला जे वाटेल ते कर. पण तसं काही स्वातंत्र्य इथे मिळत नाही आहे दादा. म्हणजे मी काही करायला गेलो तर सगळेजण वॉच ठेवून असतात की हा नक्की करतोय काय. माझ्यावरती एवढा विश्वास नाही ठेवू शकत दादा तुम्ही. मी जे काय निर्णय घेतो त्याच्यावरती संशय का घेतला जातो? काय निर्णय काय घेतोस तू? तू जो माल आज घेतलायस का नाही, त्यातला अर्ध्यापेक्षा जास्त माल बेकार आहे. आता त्या सप्लायरला काय सांगू की हात वर करणार?
म्हणजे मला कामातलं काहीच कळत नाही असं म्हणायचंय का दादा तुम्हाला? निखिल तुझा आता माझं डोसकं नाही ताळ्यावर, तुझा आता आपण नंतर बोलूया. फक्त एवढं सांगतो, ही तर लास्ट निर्णय माझा असतोय. तू आता जा, तुला काय काम करायचं आहे ते तू कर, नंतर बोलाव. आता जा तू, आता जाई जा जा जा. काय झालं बाबा? अरे सकाळपासून बघतोय, मूड ऑफ आहे का तुझा? वहिनींची काय भांडण वगैरे झालं का? ए त्याला सांगितलं तेच तुला सांगू का? ओंके एकटं राहून दे, मला एकटं राहून दे. देवी, अधिपती मला साथ देणार नाहीत, त्यांनी तंबी दिली आहे मला. काय करू मी? माझं काही चुकतंय का? अधिपती म्हणतायत ते बरोबर असेल का? म्हणजे त्यांची ट्रीटमेंट बरोबर आहे हेच दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं तर मी तोंडार पडेन, आणि अधिपती तर मला कधीच माफ करणार नाहीत. पण म्हणून मी काहीच करू नको. एक शक्यता अशी पण आहे की भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती दोघेही चुकीचे असू शकतात. खरंच त्यांच्या बाबांना मदतीची गरज असेल तर? मला आत्ता शिक्षणाचं महत्व कळतंय. कमी शिकलेल्या लोकांशी संवादच साधता येत नाही. मी काय म्हणतेय ते त्यांना कळतच नाही. काय करू मी? तुम्हाला आम्हाला हरवायचंय वय? आमच्याच घरात आमची गळचेपी करायची आहे. मॅडम, मी असं काहीच केलं नाही. तुम्ही काय केलं नाही आम्हाला माहित आहे हो. काही करायची इच्छा आहे का, हा आमचा प्रश्न आहे. मॅडम, अशी काय इच्छा असेल माझी? हो, इच्छेच काय हो, इच्छा काय बी असू शकत्या. आणि जिंकायला कुणाला आवडत नाही. माणूस हरला की नाही की तो सूड घेतोय. सत्तेचा मोह लय वाईट. मॅडम, तुम्ही काय बोलताय? असच सज. मॅडम, मला असं काहीच करायचं नाहीये कधीच. तुम्ही असलं काही करू बी शकणार नाही, कारण ही तर आम्ही आहोत वारुळाला वेटोळ घालून बसलेली नागिन. हुसकारलं की लांब जायचं, नागिन डसली तर जीव जातोय. तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये मॅडम. अंबाबाईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो. दिवे लागणीला आमची येळ असते देवी बरोबर, ऐकतोय वय? माहितीय मॅडम. मी देवीशी इथं कूच करायचंय आम्हाला. आमची देवी, आमचा येळ. आमच्या येळेत अडचण करत जाऊ नका, कळलं काय? मोठ्यानं. सॉरी मॅडम. जा निघा. अंबाबाईचा उदो उदो. हा डॉक्टर साहेब. हा ऐका की, ते ताईनं सांगितलंय ना व तुम्हासनी? हा ते नवीन गोळ्या पाठवून द्यायला सांगितलं होतं ना व? हा देत आहे सा ना वय वय. हा म्हणजे ते नर्स देईल की त्या गोळ्या? हा नाही नाही तसा काही प्रॉब्लेम नाही. हा ताईनं सांगितलंय म्हणून. हा बरं बरं, बाकीचं समजा ताईनं सांगितलं तसंच करा. हा हा ठीक आहे, ठेवू काय? हा ठेवते.
हा सर. मॅडम, मी एका मोठ्या मानसोपचार तज्ञांशी बोललोय आणि उद्याची त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा घेतली. फार मोठे मानसोपचार तज्ञ आहेत ते, मुंबईला असतात. एक एक महिना नंबर लागत नाही कोणाचा. हो, पण उद्या सेमिनारसाठी कोल्हापूरमध्ये येत आहेत, त्यामुळे त्यांची वेळ मिळाली. फक्त एकच तास पेशंट चेक करणार आहेत ते, त्यामुळे प्लीज मॅडम उद्या हॉस्पिटलला वेळेत या. मी तुम्हाला लोकेशन सुद्धा पाठवतो. सर थँक्यू, तुम्ही एवढं करताय, पण एकच रिक्वेस्ट होती, ऑनलाईन कन्सल्टेशन मिळू शकेल का त्यांचं, म्हणजे शक्य असेल तर. नाही मॅडम, तसं नाही होऊ शकणार. पेशंटला बघितल्याशिवाय ते काहीच सांगू शकणार नाही. सो प्लीज ही संधी तुम्ही सोडू नका आणि प्लीज वेळ द्या. मोठ्या मुश्किलीने मिळाली त्यांची वेळ. ठीक आहे, मी बघते लवकरात लवकर पोचायचं. आणि थँक्यू, थँक्यू सो मच. मला चारुहास सरांना तिकडे घेऊन गेलंच पाहिजे. काय करू मी, काहीतरी करावंच लागेल. ही संधी चुकवून चालणार नाही. हसताय तुम्ही, माझ्यावर रागवलं नाही काय? तुम्ही नाही चिडलात? नाही, मी ते बोललो ना सकाळी तुम्हास. मी पण बोललो ना, चुकलं माझ. माझं पण चुकलं, सॉरी. मी पण. मला वाटलं रुसून बसला आजच्या तुम्ही. मी नाही रुसत वगैरे. राग तर आलाच असेल की आमचा. राग नाही आला, वाईट वाटलं. वाईट कशाच? अधिपती, आपल्या घरात वडीलधाऱ्या माणसाला मदतीची गरज आहे आणि आपण. हाय काय तर परत तेच. म्हणजे ईश्वर बंद झालाय ना उद्योग? कधी? मी म्हणलो ना विषय बंद. म्हणजे विषय बंद म्हणजे? हो, तुम्ही थोडा तरी विचार करा ना. अहो, तुम्ही विचार करा. तुमासनी नवरा आहे, घर आहे, आणि त्या नवऱ्याचे वडील आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. शपथ. आली काय परत हरदासाची कथा मूळ पदावर? अहो अधिपती, प्लीज विनंती करते हो तुम्हाला, थोडीशी मदत करा. बघा, चारुहास सूर्यवंशी यो विषय आमच्यासाठी लहानपणी सपलेला आहे. एवढं का वैर आहे तुम्हा दोघांमध्ये? त्याला कारण पण आमचा बापच आहे. पण आता ते हेल्पलेस आहेत ना अधिपती. मग तेच, त्याला जबाबदार तेच आहेत. पण आपण मेडिकल मदत तर केली पाहिजे ना अधिपती. काय झालं? बघा, आता ह्या इशावर मला तुमच्या संग बोलायचं बी नाही आणि वाद तर त्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही. अहो, तुम्ही समजून एकदा घेतलं ना अधिपती तर. अहो, तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला तेच सांगतोय, आमच्या बाज आणि आमचं नातंच नाही आहे लहानपणापासून, आणि जे नातं नाही आहे त्याच्यावर मला बोलायचंच नाही. पण बघा, मी माझं गोडं दामटत राहणार, तुम्ही तुमची टिमकी वाजवत राहणार, त्याच्यातनं निष्पन्न काय होणार नाही. त्यापेक्षा मी जातो. कुठे निघालात? बाहेर हॉलमध्ये जाऊन झोपतो. खबरदार जर बाहेर गेलात तर. अगे, भांडण होईल आपलं. होऊ देत. दोन माणसांमध्ये भांडण झालं तर त्याचा अर्थ असा नाही की आपण त्याचं घरात प्रदर्शन करावं. घरात काय प्रदर्शन? अहो, आता तुम्ही बाहेर झोपायला गेल्यावर सगळ्या घरादाराला कळणार ना आपला प्रॉब्लेम आहे म्हणून. अहो, पण प्रॉब्लेम आहेच की. अधिपती प्लीज, प्रॉब्लेम्स नाही आहेत तर काय? मतभेद आहेत आणि हे मतभेद ह्या खोलीच्या बाहेर जाता कामा नये. झोपा गपचूप. झोपा म्हणते ना मी. ऐकून घेते, जास्तच बोलताय तुम्ही. तुम्हाला नाही द्यायचे ना मला साथ, नका देऊ. पण जसं मी तुमच्या मतांचा आदर करते तसंच तुम्हीही माझ्या मतांचा आदर करा. अजिबात बाहेर जायचं नाही. झोपा झोपा.
करतो आदर. ताई, तुझं मन आज थाऱ्यावर नाही काय? नाही खरं. तुला काही केलंय का तिनं? कोणी? सुनबाई ना. त्यांनी काय केलं असतं तर कवाच इलाज केला असता आम्ही. मग ताई आत्ता तुला काय झालंय? अशी शांत शांत का झाली आज? असं वाटायलंय की समजा हातातून निसटून चाललाय. दोस्त का सांगताय तसं काय नाही, पण मन म्हणताय काहीतरी होणार आहे. पाल मनात चुकचुकायले, पण नेमकं कारण काय ते कळना. अगं ताई तू का नाही उगा टेन्शन घेऊ नकस. अगं ती पावळ्यात सुन बाई काय बी करणार नाही तुला. नाही दुर्गे, असं कधी बी कुणाला कमी लेखायचं नाही. एक साधी छोटी मुंगी बी हत्तीला लोळावते. बर दुर्गे, हा जरा ऐक. हा ताई. तू जरा सावध राहा, मोठ्या मालकांवर जरा लक्ष ठेव. वय ताई, मी आता नाही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीन त्यांच्यावर. आणि फक्त त्यांच्यावर नाही, सुनबाईंवर पण लक्ष ठेव. वय ताई. आणि ताई तुला एक सांगू काय, सुनबाई का नाही घरात आल्यापासून घरातली शांतताच नष्ट झाल्या बघ. ती परत कशी आणायची हे आम्हाला चांगलंच माहित आहे. देवीची गाठ घ्यावी लागल. उद्या सकाळ सकाळ आम्ही देवळात जाऊन येऊ. आमच्या वटीची सगळी तयारी ठेव. माहित आहे. देवी, खरंच योग्य वेळ आणि नशीब आहे म्हणून चांगल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की चारुहास सरांना नक्की झालंय काय. अधिपती तर मला सहकार्य करणार नाही, पण मीही हातावर हात धरून शांत बसणार नाही. काहीही करेन, पण आज त्यांना दवाखान्यात घेऊनच जाईन. अरे लवकर निघालात फॅक्टरीत? हा जरा काम आहे. तुम्हाला काय लागलं तर फोन करा मला. मदत तर हवीच होती, पण जाऊ दे. थांबा एक मिनिट. काय मदत बोला की? आता बोलणार नाही मी, कृती करून दाखव. म्हणजे काय करणार काय नेमकं? तुम्हाला काय सांगू मी? तुम्ही मदत तर नाही करणार आहात ना? ऐकाय बघा, असं काही करू नका की जे मला बी निस्तरता येणार नाही. आता जे होईल ते होईल, मी फेस कर, मागे नाही हटणार मी आता. काय आमच्या येळेला देवी पुढे यायचं ठरवलंय काय? नाही असं काही नाही मॅडम. वा बाजूला. हे घे वटीचं ताट. तुला मंदिरात जाऊन यायचंय ना? गाडीत ठेव. आम्ही मंदिरात जाऊन येतोय. मोठ्या मालकांच्या जेवणाचं बघा. आईची गुडघे दुखत्यात, तिला त्रास होऊ देऊ नका. तू जाऊन येत आई, मी करते समजून. हा
देवी तुझे आभार. मॅडम बाहेर गेल्यात, हीच ती योग्य वेळ. हॅलो. हां, तुम्ही दोघंही अर्जंटली घरी या, अर्जंटली.